डेली न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर नागपुरात बंदी. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. तेलंगणा राज्यातून नागपुरात येत असलेला 7 लाखांचा गांजा बुट्टीबोरी पोलिसांद्वारे जप्त. आणि राज्यात हातपाय पसरतोय कोरोना व ओमायक्रॉन. मुख्यमंत्र्यांनी बोलवली कोविड टास्क फोर्सची बैठक. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शहरातील कोरोना व ओमिक्रॉनची वाढती संख्या बघता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांतर्फे 31 डिसेंबरच्या पार्टीसह सहलीला जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळं नागपूरकरांच्या आनंदावर विरजण पडले असून व्यापारी वर्गात निराशा पसरली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता जिल्हाधिकारी विमला आर यांनी नववर्षाचे सेलिब्रेशन करण्याच्या बेतात असलेल्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे 31 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केलेल्या अनेक हॉटेल रेस्टॉरंट व बारवाल्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड निराशा पसरली असून अनेकांचं नववर्षाचं नियोजन कोलमडलं आहे. याशिवाय व्यापाऱ्यांचं कोट्यावधीचं नुकसान होणार असून या आदेशामुळे अनेकांची अपेक्षा भंग झालेल्या आहे. बुट्टीबोरी पोलिसांनी तेलंगणा राज्यातून चंद्रपूर मार्गाने नागपूरकडे येणाऱ्या गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींजवळून जवळपास 74 किलो गांजा व इतर साहित्यासह 14,56,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 29 डिसेंबर रोजी बुट्टीबोरी पोलिसांनी चंद्रपूर रोड मार्गावर सापळा रचत नाकाबंदी लावली. संध्याकाळी 5 सुमारास पोलिसांना गांजा घेऊन येणारी अर्टिगा गाडी दिसली. पोलिसांनी ही गाडी थांबवून गाडीची तपासणी केली असता पोलिसांना गाडीत मोठ्या प्रमाणात गांजाचे 36 पाकिट आढळून आले. 74 किलो असलेल्या या गांजाची किंमत जवळपास 7,47,800 रुपये इतकी आहे. बुट्टीबोरी पोलिसांनी या प्रकरणी दिल्लीतील पवन राजकुमार कश्यप व उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर रहिवासी दीपक धनीराम शर्मा यांना अटक केली असून आरोपींजवळून 7,47,800 रुपये किमतीचा गांजा, 7 लाखांची अर्टिगा कार व मोबाईल असा एकूण 14,56,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात राज्यात 85 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन संक्रमितांची एकूण संख्या 252 झाली असून त्यातील 34 रुग्ण मुंबईतील, 3 रुग्ण नागपूर, 3 पिंपरी चिंचवड, 2 नवी मुंबई तर 2 पुण्यातील रुग्णांचा समावेश आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचा मोठा स्फोट झाला असून 3,909 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड टास्क फोर्सची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीनंतर राज्यात नवीन निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच शाळा कॉलेजमध्ये 3 तारखेपासून लसीकरणांचे नियोजन करण्यात आले असून बुस्टर डोसचे देखील नियोजन सुरू आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येणार असून इथे कर्करोग उपचारांच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक बुधवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीला नागपूर कॅन्सर रुग्णालयासाठी काम करणारे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले की या इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी सुमारे 76.10 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या इन्स्टिट्यूटची उभारणी करत असताना कशा पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे, यामध्ये कुठल्या सुविधा असणार याबाबतची माहिती वैद्यकीय संचालक घेतील. तसेच औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय यांनी कर्करोग रुग्णालय बांधताना टाटा स्मृती कर्क रुग्णालयाची मदत घेतली आहे. या इन्स्टिट्यूट उभारणीसाठीही तशीच मदत घेण्यात यावी असे निर्देश देशमुख यांनी दिले. मध्य भारतात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आहे. या रुग्णांसाठी बहुप्रतीक्षित मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी मेडिकलमधील तत्कालीन कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा कांबळे यांनी 10 ते 12 प्रस्ताव तयार केले होते. मात्र कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार करण्याबाबत
मागील सरकार उदासीन होते. बांधकामापूर्वीचं यंत्रासाठी पैसे देण्याचा अफलातून प्रकार भाजप सरकारने केला होता, त्यामुळे डॉक्टर कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेही कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे असे निर्देश दिले होते. अखेर आघाडी सरकारने विधानसभेत रेंगाळत असलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न निकाली काढत बांधकामाला मंजुरी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज याला अखेर छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी अटक केली. कालीचरण महाराज विरोधात तिक्रपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार मध्य प्रदेश मधील खजुराहो मधून कालीचरण याला ताब्यात घेण्यात आलं. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील कालीचरण महाराज यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना अक्षरशः शिव्यांची लाखोळी वाहिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कालीचरण महाराजाने गांधीजींना अपशब्द म्हणून नथुराम गोडसेचे आभार मानले, तसेच त्यांच्या कृतीचं अभिनंदनही केलं. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळत कालीचरण महाराजाला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल करण्यात आली होती. अखेर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल धर्मसंसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज याला अटक करण्यात आली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. वाहन चालकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 डिसेंबर हा एक दिवस नो चालन डे म्हणून आयोजित करण्यात येत आहे. यावेळी कल्याण येथील वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना गुलाबांचे फुल देऊन वाहतुकीचे नियम समजावलेत. वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी व आपल्या वाहनांची अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी, तसेच भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहन चालकावर आकारला जाऊ नये या उद्देशाने 30 डिसेंबर रोजी नो चालन डे साजरा करण्यात येत आहे. या दिनामागे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना समुपदेशन करण्यासाठी व सुधारणा करण्याची एक संधी देणे हा उद्देश आहे. त्यामुळेच कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूक पोलिसांनी स्टेशन व विविध रस्त्यांवर वाहन चालकांना गुलाबाचे फूल देऊन, तसेच वाहतुकीच्या दरासंबंधित माहिती मिळावी यासाठीचे परिपत्रक वाटत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. आमच्या DCP ट्राफिक साहेबांच्या कल्पनेतनं आजचा नो चालन डे पूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात सुरू करत आहोत. आज कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. आज पूर्ण दिवस कुठल्याही वाहतुकीच्या उल्लंघनाला आम्ही चलान काढणार नाही, तर त्यांची जनजागृती करणार आहोत. आता जे नवीन कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि दंडांमध्ये जी वाढ आलेली आहे ती लोकांपर्यंत ती पोचावी, जेणेकरून लोक त्याबद्दल अवेअर होतील आणि जास्तीत जास्त नियम पाळतील, यासाठी हा आजचा दिवस आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. नागपुरात एकाच दिवशी ओमिक्रॉनचे 3 रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. या 3 ओमिक्रॉन बाधित रुग्णांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आधीच चिंतेत असलेल्या प्रशासनाच्या चिंतेत आज नवी भर पडली. नागपुरात आज ओमिक्रॉनचे 3 नवे रुग्ण आढळले असून या तिघांचीही विदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे. या तिघांनाही उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले असून तिघांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे सुरू आहे.
नागपुरातील नागरिकांना सायकलिंग आणि वॉकिंग करिता प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 1 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान इंटरसिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेनचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाचा गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर मनपातर्फे या कॅम्पेनचं आयोजन करण्यात आलं असून या अभियानाचा उद्देश नागरिकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल आणि वॉकसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना नागपूर स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंद करणे गरजेचं आहे. या स्पर्धेअंतर्गत नागपूरकरांच्या सायकलिंग आणि वॉकिंगचा रेकॉर्ड स्टार वा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंद होणार असून जास्तीत जास्त नोंद करणारे आणि जास्त किलोमीटर सायकल चालविणारे किंवा वॉकिंग करणाऱ्यांमध्ये विजेत्यांची निवड केली जाणार आहे अशी माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिली. आझादीका अमृत महोत्सवच्या अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ अर्बन आणि हाऊसिंग अफेअर्स एक चांगला प्रकारची कॅम्पेन राबवलेली आहे. फ्रीडम टू वॉक आणि फ्रीडम टू सायकल या दोन प्रकारच्या कॅम्पेनमध्ये आम्ही लोकांचा हेल्थ कसा चांगला करायचं यांच्याबद्दल जनजागृती करून यामध्ये लोकांचा जास्त जास्त पार्टिसिपेशन घेऊन आम्ही या दोन कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. स्मार्ट सिटीमधून आम्ही सगळं सायकलिंग एज ग्रुप्स आहे, रनिंग ग्रुप्स आहे, त्यांच्यासोबत पण आमचा संपर्क झालेली आहे आणि अजून आता प्रेसांच्यासोबत आज होतात आणि आमच्या मेडिकल असोसिएशन्स आहे, सगळं रोटरी क्लब्स आहे, सगळ्यांच्यासोबत आम्ही संपर्क करून ये कसा कॉलेजेसांच्यासोबत संपर्क करून या जनजागृती जास्त करून जास्त लोकांचं पार्टिसिपेशन घेणार आहे आणि या फक्त 26 दिवससाठी लोकांच्या मनात सायकलिंग किंवा वॉकिंग नाही होणार पाहिजे, ते त्यांचा आयुष्यभर ते चांगला प्रकारला रेग्युलरली करावा लागेल यांच्याबद्दल आम्ही जनजागृती करणार आहे. महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचार विरुद्ध आम आदमी पक्षाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. नागपूर येथील संविधान चौकात पार पडलेल्या या आंदोलनादरम्यान आपच्या कार्यकर्त्यांद्वारे भाजपा विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. आज का आंदोलन हमारा बीजेपी में चले भ्रष्टाचार के बराबर है, उनके लिए है जो भ्रष्टाचार कर रहे हैं. आए दिन हम पेपर में पढ़ रहे हैं कि 1.5 करोड़ के बिल बगैर जांच के पास कर दिए गए, 67 लाख रुपीज की स्टेशनरी, फर्जी स्टैम्प, फर्जी साइन, फर्जी अप्रूवल, ऑडिटर की साइन भी फर्जी, और जाके चेक बन जाता है, उनको पेमेंट मिल जाती है और उनके ऊपर में कमिश्नर अगर 4 लोगों से जवाब पूछता है, जवाब पर्याप्त नहीं मिलते हैं तो उन लोगों के जवाब रिजेक्ट करके 6 लोगों की समिति बना करके निकाला जाता है. हमारी मांग है कि ये पूरे भ्रष्टाचार पिछले 15 साल के कार्यकाल के भ्रष्टाचार की ऑडिटिंग होनी चाहिए और ऑडिटिंग हो करके सभी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए, चाहे वो बीजेपी रहे, चाहे वो उनके अधिकारी रहे, चाहे कोई रहे. बीजेपी ने सिर्फ भ्रष्टाचार का काम किया है और कोई काम नहीं किया है. आए दिन रोड में गड्ढे हो रहे हैं, अभी इलेक्शन आ रहा है तो सब ये लोग काम कर रहे हैं, लेकिन इनका पैसा जो कहाँ कहाँ जा रहा है. आज स्कूल के पास इनके पास किराए के लिए एक पेपर में न्यूज़ ये है कि किराया लेकर के दूसरे कमरे में स्कूल में पढ़ा रहे हैं. इनके स्कूल बंद पड़े हुए हैं, खराब पड़े हुए हैं, क्योंकि इन्होंने वहाँ पर भ्रष्टाचार किया हुआ. इसकी सबकी जाँच होनी चाहिए, इन लोगों को सस्पेंड होनी चाहिए. इन सब लोगों ने मिलकर, कांग्रेस वालों ने, बीजेपी वालों ने मिलकर ईमानदार इंसान को, तुकाराम मुंडे जी को नागपुर से तबादला कराया. हमारी मांग है कि उनको वापस लाना चाहिए, ईमानदारी वापस आनी चाहिए और बीजेपी का सरकार जो है अभी उसकी बर्खास्त होनी चाहिए इलेक्शन आने के पहले, ताकि बिल्कुल निष्पक्ष तरीके से उसकी जांच हो सके और फर्जीवाड़ों को सजा हो सके. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.